नवी मुंबई शिवसेना ने आज मध्यवर्ती कार्यालय वाशी में वक्तृत्व कौशल शिविर का आयोजन किया। जिला प्रमुख विठल मोरे की पहल पर आयोजित इस शिविर में 100 से अधिक कार्यकर्ताओं और नागरिकों ने हिस्सा लिया। यहां प्रशिक्षकों को राजनीति, समाज सेवा और अर्थनीति से संबंधित मुद्दों पर कैसे बात की जाए, ऐसे वक्तृत्व कला सिखाते हुए मार्गदर्शन किया। देखिए रिपोर्ट। तस्वीर में दिख रहा यह प्रशिक्षण कार्यक्रम नवी मुंबई शिवसेना के मध्यवर्ती कार्यालय का है, जहां जिला प्रमुख विठल मोरे की पहल पर कार्यकर्ताओं को वक्तृत्व कला सिखाई जा रही है। पहली बार आयोजित इस वक्तृत्व कौशल शिविर में आज 60 कार्यकर्ताओं ने हिस्सा लिया। दो चरणों में चले शिविर में प्रमुख वक्ता दिनेश माली और निकिता पाटिल ने राजनीति, समाज सेवा एवं अर्थनीति से जुड़े मुद्दे और अपने कार्यों तथा उपलब्धियों को जनता तक कैसे पहुँचाया जाए, इसका प्रशिक्षण दिया। इस कार्यक्रम में महिला जिला संगठक रंजना शिंत्रे समेत कई पूर्व नगर सेवकों ने भी हिस्सा लिया। उन्होंने भी अपने विचार प्रस्तुत किए। वहीं जिला प्रमुख विठल मोरे ने कहा कि अगर राजनीति में रहना है तो वक्तृत्व में कुशल होना जरूरी है। उन्होंने कहा कि शिवसेना इस शिविर के जरिए 200 कार्यकर्ताओं को वक्तृत्व कला में निपुण बनाना चाहती है। इसके लिए जल्द ही दूसरे शिविर भी लगने वाले है। नवी मुंबई शिवसेनेची जी वाटचाल आहे ती सत्तेकडे असताना आम्हाला कुणाला तरी मेहरबानी म्हणून सत्ता नाही पाहिजे। लोकांना आम्ही केलेली कामं आमच्या पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्री म्हणून गेल्या 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या जनतेला जे योगदान दिलेलं आहे, हे योगदान लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये अनेक संकटं आली, कोरोनासारखी महामारी आली, मोठ्या प्रमाणावरती तुफानी पाऊस झाला, दरड कोसळल्या, अनेक ठिकाणी वादळं झाली, शेतकऱ्यांचं नुकसान झालं। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शिवसेना आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांनी जे उत्कृष्ट काम केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रत्येक शिवसैनिक हा एक उत्कृष्ट वक्ता होऊन आम्ही केलेली कामं, प्रामाणिकपणे केलेली कामं ही लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं हे वक्तृत्व कौशल्य शिबिर आम्ही ठेवलेलं आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणावरती लोकांनी प्रतिसाद दिला, सहभाग घेतला। आज पहिल्या दिवशी आम्ही 2 बॅचेस सुरू केला। पहिल्या बॅचमध्ये 30 लोक आहेत, दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा 30 लोक आहेत आणि अशा प्रकारे 3-4 बॅचेस व्हाव्यात, म्हणजे साधारणपणे 200 ते 250 कार्यकर्ते एक उत्कृष्ट वक्ते व्हावेत हा यामागचा प्रामाणिक उद्देश आहे। आणि त्या उद्देशाप्रमाणे ही जी बांधणी आखणी झालेली आहे त्यामध्ये आम्ही सर्वजण, माझे सर्व सहकारी जे काम करत आहेत त्यांचा मला प्रतिसाद मिळतोय। वही शिविर के मार्गदर्शक और प्रशिक्षक दिनेश माली ने वक्तृत्व कौशल शिविर को राजनीतिक कार्यकर्ताओं के लिए उपयोगी बताते हुए जिला प्रमुख विठल मोरे और नवी मुंबई शिवसेना की सराहना की। सेनेला तर पार्श्वभूमीच वक्तृत्वाची आहे, वक्तृत्वाच्या माध्यमातूनच सेना संपूर्ण महाराष्ट्रभर शिवाय देशभर पसरली। वक्तृत्वातून सामान्य कार्यकर्त्याला मोठं होण्याचा जी संधी आहे ती फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। शेवटी आपल्या पक्षाचे विचार मांडणं, आपले वैयक्तिक विचार मांडणं, आपल्या पक्षाने राबवलेली धोरणे लोकांसमोर मांडणं, लोकांचे सगळे मुद्दे ऐकून घेणं आणि लोकांच्या त्या मुद्द्यांवरती आपलं मत मांडणं, आपल्या पक्षाची बाजू धरून ठेवणं, विरोधकांच्या मुद्द्यांची टीका करणं, विरोधकांच्या धोरणांवरती टीका करणं, यानंतर लोकांची मनं जिंकणं, आपल्या सगळ्या पॉलिसी लोकांपर्यंत ठामपणे पोहोचवणं, खरं तर ही सगळी पक्षाची मूळ पायाभूत भरणी असते, ही बांधणी असते। ही बांधणी वक्तृत्वाच्या माध्यमातून आणि राजकीय प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून होऊ शकेल असं मला वाटतं। आगामी निवडणुकीसाठी ही उत्कृष्ट तयारी असेल असं माझं हे वैयक्तिक मत आहे। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।